आता पीएमपी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. प्रवासी संख्या कमी झाल्यास पुणे महानगर परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संक्रांत येते. दिवाळीच्या काळात प्रवासी संख्येत घट झाल्याने पीएमपीला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. परिणामी सुमारे 3500 कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी प्रशासनाकडे सध्या पैसे शिल्लक नाहीत. या कर्मचाऱ्यांना निम्मा नोव्हेंबर महिना उलटल्यानंतर वेतन मिळालं आहे. यावरून पीएमपीच्या ढेपाळ्याला आर्थिक स्थितीचा वास्तव पुन्हा एकदा समोर आले. पीएमपीला तिकीट विक्री पास जाहिरात दंडाच्या माध्यमातून एकूण खर्चाच्या केवळ 75% उत्पन्न मिळते, तर दोन्ही महापालिकांकडनं संचलन त्रुटीच्या रूपाने 25% रक्कम मिळते. त्यातूनच दर महिन्याला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन करावे लागते. आर्थिक वर्ष 2017-18 केवळ वेतनासाठी 438 कोटी रुपये खर्च झाला होता. दरवर्षी या खर्चामध्ये वाढ होत चालली आहे. वेतनासाठी दरमहा 36 कोटींहून अधिक पैसे लागत आहेत. हा खर्च एकूण खर्चाच्या 51% एवढा आहे. त्या तुलनेत पीएमपीला मिळणारे दैनंदिन उत्पन्न कमी आहे.